पाहुयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे दिनांक 30 जानेवारी 2020 चे कांदा बाजार भाव। बाजार समिती आहे कोल्हापूर। आवक आली होती 6451 क्विंटलची। कमीत कमी दर होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2700 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2000 रुपये क्विंटल। बाजार समिती औरंगाबादमध्ये आवक आली होती 930 क्विंटलची। कमीत कमी दर होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2800 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 1750 रुपये। बाजार समिती मुंबईमध्ये आवक आली होती 8938 क्विंटलची। कमीत कमी दर होते 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2700 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2350 रुपये। बाजार समिती श्रीगोंदा चिंबळेमध्ये आवक आली होती 325 क्विंटलची। कमीत कमी दर होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3200 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2400 रुपये। बाजार समिती सातारामध्ये आवक आली होती 518 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2700 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 1850 रुपये। बाजार समिती सोलापूरमध्ये आवक आली होती 38647 क्विंटलची। कमीत कमी दर होते 200 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3500 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 1700 रुपये। बाजार समिती लासलगावमध्ये आवक आली होती 11000 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1500 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2700 रुपये। बाजार समिती लासलगाव निफाडमध्ये आवक आली होती 3500 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2880 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2625 रुपये। बाजार समिती लासलगाव विंचूरमध्ये आवक आली होती 700 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2900 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2650 रुपये। बाजार समिती जळगावमध्ये आवक आली होती 1775 क्विंटलची। कमीत कमी दर होते 725 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2875, तर सर्वसाधारण दर होते 1850 रुपये। बाजार समिती पंढरपूरमध्ये आवक आली होती 785 क्विंटलची। कमीत कमी दर होते 200 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3100 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2000 रुपये। बाजार समिती नागपूरमध्ये आवक आली होती 1028 क्विंटलची। कमीत कमी दर होते 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3500 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 3125 रुपये। बाजार समिती रावरी वांबोरीमध्ये आवक आली होती 5161 क्विंटलची। कमीत कमी दर होते 300 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2200 रुपये क्विंटल। बाजार समिती कळवणमध्ये आवक आली होती 3800 क्विंटलची। कमीत कमी दर होते 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2910 रुपये, सर्वसाधारण दर होते 2650 रुपये क्विंटल। बाजार समिती संगमनेरमध्ये आवक आली होती 10800 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3511 रुपये, सर्वसाधारण दर होते 2255 रुपये। बाजार समिती चांदवडमध्ये आवक आली होती 15000 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1500, तर जास्तीत जास्त दर होते 2880 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2550 रुपये क्विंटल। बाजार समिती मनमाडमध्ये आवक आली होती 8500 क्विंटलची। कमीत कमी दर होते 750 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2736 रुपये, सर्वसाधारण दर होते 2450 रुपये क्विंटल। बाजार समिती सटाणामध्ये आवक आली होती 7015 क्विंटलची। कमीत कमी दर होते 850 रुपये, जास्तीत जास्त दर होते 2875 रुपये, सर्वसाधारण दर होते 2375 रुपये क्विंटल। बाजार समिती देवळामध्ये आवक आली होती 5500 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1500, तर जास्तीत जास्त दर होते 2875, सर्वसाधारण दर होते 2400 रुपये क्विंटल। बाजार समिती पुणेमध्ये आवक आली होती 20512 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2600 रुपये, सर्वसाधारण दर होते 1600 रुपये क्विंटल। बाजार समिती पुणे खिडकीमध्ये आवक आली होती 6 क्विंटलची। कमीत कमी दर होती 2000 रुपये, जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2500 रुपये क्विंटल। बाजार समिती पुणे पिंपरीमध्ये आवक आली होती 12 क्विंटलची। कमीत कमी दर होते 2200, जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2600 रुपये। बाजार समिती पुणे मुस्लिममध्ये आवक आली होती 407 क्विंटलची। कमीत कमी दर होते 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 2200 रुपये, सर्वसाधारण दर होते 2100 रुपये। बाजार समिती जळगावमध्ये आवक आली होती 360 क्विंटलची। कांद्याचा प्रकार होता पांढरा कांदा। कमीत कमी दर होते 700 रुपये, जास्तीत जास्त दर होते 2650 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 1575 रुपये क्विंटल। बाजार समिती नागपूरमध्ये आवक आली होती 1700 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1500 रुपये, जास्तीत जास्त दर होते 3500 रुपये, सर्वसाधारण दर होते 3000 रुपये क्विंटल। बाजार समिती चंद्रपूर गंदोडमध्ये पांढऱ्या कांद्यांची आवक आली होती 178 क्विंटलची। कमीत कमी दर होते 2000 रुपये, जास्तीत जास्त दर होते 3000 रुपये क्विंटल, सर्वसाधारण दर होते 2500 रुपये क्विंटल। बाजार समिती नाशिकमध्ये पोळ कांद्याची आवक आली होती 1846 क्विंटलची। कमीत कमी दर होते 1100 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3150 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2100 रुपये क्विंटल। बाजार समिती पिंपळगाव बसूनमध्ये
पांढरा पोळ कांद्याची आवक आली होती 19,811 क्विंटलची, कमीत कमी दर होते 700 रुपये, तर जास्तीत जास्त दर होते 3,075 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 2,601 रुपये क्विंटल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.